मेरे बारे में सोचना नहीं, मैं दिल में आग नहीं। आयो काय आले तू आज कोण असे काही गाणे म्हणतो आयला असा बोर झालोय ना हाना राव 3 दिवस झाले गावात हेच नाही रौनकच नाही पर्यटन स्थळच गायब झाले गावातले कुठे गेली ती टाकले की नाही काहीतरी कुठे फिरायला गेली हा ना तिच्याकडे असतो तो मोबाईल मोठा इकडे गेली तिकडे गेली समजत आहे आपल्याला पण आता करायचं काय काहीच नाही टाइम धावती शान आली बघ शान नको म्हणू तिने गोठ्यातलं वाटतंय श्वान म्हण श्वान आली काय ओरडताय संजयराव गणपतराव काय तुला कळत का आम्हाला नाही बोलायचं आहे संघ का बरं कशाला बोलत होतो ती संघ बोलायचं अहो माझा नवरा तिकडे मुंबईवरून आला होता नाशिकला मग मी इथून नाशिकला गेली काय आणलंय का आम्हाला तिथं वाईन भेटत वाईन शिवाय दुसरं काय भेटत आम्ही नाही पेत तसलं काय तुम्हाला देश प्यायची सवय आहे तुम्हाला वाईन नी काय होणार आहे नका उचकू ते बाई माणसाच्या बॅगे कधी उचकू नये पण आम्हाला बोलायचं नाही तर संघ संजयराव प्यायची सवय त्याला कोठ लागत निबार येड्याचं काम नाही बाई माणसाला देश दारू पाचता का अहो काय तुम्ही जाऊ दे येडायची काय काय केलं तिकडे मग हे बाळा माझा पोस हे बा आम्ही किती मस्त हॉटेलला बसलो होतो दोघ जण नवरा बायको भारी दिसत ना तिने बघ दाखवतो एकटीची फोटो दाखव अरे वा मी कसा वन पीस घातला होता भारी दिसते की नाही हे भाऊ थ्री पीस म्हणली होती मध्ये ती जाऊ दे काय तुम्ही वन पीस म्हणजे असा फुल गाऊन असतो गाऊन हे कोणता फोटो आहे हे कुठला आहे पाणी पडतंय पुढे ती अहो ती धबधब्यावर गेलो होतो एका ठिकाणी येताना तिकडे महाशेजला बी गेलो इतका भारी धबधबा आहे मस्त पाऊस ते फुल एन्जॉय केला नाही ते तिकडे सापडली असती जा एक वाडीला ती जाऊ दे बरं झालं तू गावात आली आम्हाला दोघांना लय बोर होत होतो काय करावं काय काय सुचत नव्हतं मला पण आता 3 दिवस झाले जाऊन आणि मला पण नंतर बोर व्हायला लागलं म्हटलं चला घरी गावाकडं कसं घर वाढ बघतो ना कसे दिवस काढले असते ना आमचं आम्हाला माहिती 3 दिवस म्हणजे 3 वर्षासारखे वाटत झालं तुमचं जसं गावामध्ये मी सोडून कुणी नाहीच तुम्हाला तू एक काम कर आता फ्रेश हो मस्त चहा टाक आलोच आम्ही आलं टाकून मग आलो आम्ही पण येताना दूध घेऊन या चहाला चहाला दूध नाही आता मी आत्ताच आले ना अहो पण मी आत्ताच आले आता बाहेरून वन पीस घाली ती दूध नाही घरात नवऱ्या संघ इंडस्ट्री आम्हाला काय बोकालता काय आलो असतो फिरायला तो बसलो का कॅमेरे फोटोला मग बाई आता एवढी मजा मारून आली आता घरी बघावं लागन किती पसारा किती नाही घराला झाडू मारावं लागन पाणी भरावं लागन काय कर रे देवाला जास्त घराचं गेट उघडा अगं भैया लॉक बी तोडलेलं आहे घराचं हे बाहेर कोणी काढलं अगो बाई आता कपाट बी उघडे घरात ही काही खरं नाही माझ्या घरात नक्की चोरी झाली आता काय करू मी भैया आता कोणाला सांगू ते संजयराव गणपतराव पण इकडे येणार नाही कुणी तोडलं असं बाई घराचं लॉक ही कोणत्या मेलाने माझं घर फोडलं काय माहिती काम करते मी चेअरमनला जाऊन विचारते काय झालं आपल्या गावात चेअरमन आहे का नाही काय माहिती घरी बाचा खुश होणार आहे एकदम सेकंड हँड तू सेकंड हँड पण गिफ्ट झालं ना वाढदिवस त्याला उद्या देतोच तांबा फेसबुकला पोस्ट करतो चेअरमन बरं झालं थांबा आली तू माझा या गाडी बरोबर फोटो काढ मला पोस्ट करायचा काढ ना पटकन काढ पटकन काढ चेअरमन काढला मी काय म्हणते ते तर ऐक थांब दादा मला फेसबुकला एकदा अपलोड कर चेअरमन तो फोन बाजूला ठेव तुम्हाला माहिती मी एवढी कधी हे करत नाही बर बोल काय मी गावाला गेलेली होती माझ्या घराची चोरी झाली घराचं कुलूप तोडलं माझं कोणतरी काय गेलंय का घरातलं हो सगळं सामान मग गेल्याशिवाय राहिलं का सगळं कुलूप तोडून ठेवलं बाहेर पण सगळं पसारा आणून ठेवलं धान्य बाहेर टाकलं माझं कपडे पण घरामध्ये कपाट उघडे थांब तुला कोणावर डाऊट आहे का कसा डाऊट असणार आता मला माहिती का चोर कोण आहे थांब 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 ते संजय गणपतला फोन करतो मला जरा वेगळा डाऊट येतोय त्यांनाच माहिती होतं मी गावाच्या बाहेर गेलेली म्हणून हा
तुम्ही लावा त्यांना फोन. त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला सांगितलं होतं? नाही नाही कोणालाच नव्हतं सांगितलेलं. थांब आधी त्यांना फोन करतो. काय ते सोक्ष मोक्ष लागलंच आज. थांब 2 मिनिट. थांब मी फोन लावतो. थांब. हे ज्या बी मेल्याने चोरी केली असं ना त्याचं मड जाऊन मेल्याचं करंट्याचं चांगलं बी होणार नाही कधी. हॅलो हा गणप्या. अरे इकडे ये रे घरी, थोडं महत्वाचं काम होतं जरा. अरे ये आल्यावर सांगतो ना. संजय रावणला पण घेऊन या म्हणा. हा येताना संजयला घेऊन ये. लवकर ये. 0 मिनिटात आलं पाहिजे. ठेव सगळं काय ना काय आनिश होईल सगळं. ओ चेअरमन काय भानगडे 0 मिनिटात बोलले. माझ्या घरी चोरी झाली माहिती का? माझं घर फोडलं कोणतरी. तू दोघांनाच माहित होत माझ्या मी घरी नाही म्हणून. अरे तू काय आम्हाला चोर बीर समजली काय? इथं आम्ही तो फोटो बघत बसलो होतो फेसबुकवर आणि तिकडून आली तेव्हा बघितलं नाही का मी उदास बसलो होतो. आम्ही दोघं कर्माना म्हणलो तो तुला सांगतो. तू तिकडे गेली ना 3 दिवस तो घराकडे तो गल्लीत फिराकलो सुद्धा नाही आम्ही. माहितीये का तुम्हालाच माहिती आहे मग चोरायला. हा काय बोलती रवी 10 एकर कांदा पेरलाय. ऐक ना मला काय वाटतं की भामटीगिरी करतील गावात कोणाच करी काहीतरी खोड्या काढतील पण चोरी नाही करायची. त्यातली त्यात तुझ्या घरी नाही मला पटत नाही. हाव पण चेअरमन चोरी कोणी केली असेल? काय बोलती रावी? हाव चेअरमन. अरे आम्ही नाका समोर चालणारे माणसं आहे आणि तू आमच्यावर आदुळ घेते धडधडीत चोरीचा. काहीतरी करा चेअरमन चोरीचा शोध लावा. मला काय वाटतं सुगंध ऐक तुम्ही दोघांनी ना आपल्या गावात कोणी असं भामट्यावानी फिरतय का? संशयित 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 फिरतय का किंवा कोणी नवीन आलंय का? कोणी असं नाही का विनाकारण इकडे तिकडे बघत चाललंय का? ह्याचा जरा शोध घ्या. बरोबर असं काही काम नाही जरा तेवढं तर काम करा जरा. आणि तू एक काम करतोय घरातलं काय काय गेलं यादी कर आणि चेअरमन कडे आणून दी. पोलीस स्टेशनला जाऊ आपण. पोलीस स्टेशन गेलंय तिची यादीतली नाही धरली सिन्ना गेलेले आणि कुठे आदळ घेतली. आदळ घेतली 10 एकर कांदा. मला आता डाऊटच या दोघांनी चोरी केली म्हणून माझ्या इथं. नाही नाही आहेत किडे कोरेत पोर आहेत म्हणा पण मी काय म्हणतो सापडल ना सापडल. हे बघ कष्टाने कमवलेलं आहे असत नाही जायचं. घरी गेली ना त्यांनी सांगितलं तसं नीट नीट की सगळी यादी बनव. माझा नवरा तलाकच देऊन टाकीन मला. नाही टेन्शन घेऊ नको. आपण हे झालं ना की पोलीस स्टेशनला जाऊ सगळी रीतसर कंप्लेंट देऊ मग ते झालं. चल हा काय म्हणू मग तुला शंडी त्याच काय नको म्हणू गॅनी. तू फक्त गणू म्हण चालन मला. मला तर तुसरच वाटलं तू शंडी म्हणले तुला काय म्हणू. ऐक हे बघ ते गॉगल कायसाठी घेतलेत आपण कोणालाच कळलं नाही पाहिजे आपल्याकडे संशयाने बघत कुठं बघत. हा आणि एक बी असं संशयित वाटला सोडायचं नाही. त्यासाठी घेतलंय बघ बॅगच घेतली संशयितांकडे मुद्देमाल सापडला ना लगेच बॅगेत भरा. जप्त जप्त लगेच यादी करावं लागेल. बघ रे एक सुद्धा आपल्या नजरेतून सुटता एक सुद्धा नजरेतून सुटता नाही. नजरेत बसलं ना मग सुटता कामा नाही. कोणाची गाडी? गाडी नवीन दिसते गावात रे. MH 16 गावातून चोरला नाही ना याने गोळा. ही काय गाडी चोरीची वाटते रे. चांगला माणूस दिसतोय. मोठी गाडी एवढी पांढरी फटाके. अरे गाडीवर जाऊ नको. शेळ्यान बोकड्यात सरत असणार रस्त्याला अशा मोठ्या गाडीत धरी ते टाकी देत. हे अरे पलीकूड पलीकूड संशयित नंबर 1 नाव काय तुझं? राहुल काय गाडीत बसला? कोणाची गाडी ही? तुझी गाडी आहे? कशावरून तुझी गाडी आहे? पाहुणा इथं. कोण पाहुणे आहेत? सासरे राहतात माझ्या गावात. कोणाच जावळ तू? आमदाराचा. मी नेऊन सोडत तुला कुठे जायचं? तुम्हाला तुम्हाला मी सोडत काय सांगा. कोणावर बी संशय घेतो तुला काय कळतं का? हा ना. अरे तू किती मोठा माणूस दिसतो. माणसाचे ना शर्ट समजायला पाहिजे होतं ना. आमदार जाव आहेत निळे चौकडी शर्ट बनेल अंगात पाणी काय या सावकाचा
ते रस्त्याच काम चाललंय तेवढं गिरजा पण टाका हा आमदाराच्या जावायला हात घालायचं का म्हणते काय करतो काय नाव काय तुझं नाव काय लिहून घ्या गणपत घटोत्कोच काय घटोत्कोच तू घटत तूच लिहि मला कळा नका काय ना हे घटोत्कोच अरे काही काय नाव कोचा कुची घटत जा दिसू नको पडते नेकडे अरे इकडे वर उभा राहा घाबरू नको घाबरतो कोण दिवस नाव काय म्हणला घटोत्कोच इकडे कोण कोचा कुची करायला आला इथं काय करत होता फोटो काढायला आलो अरे संजय सँडी ह्यो रेकी करत होता नाही तसं नाही अहो मी प्री वेडिंग फोटोग्राफर आहे वेल्डिंग अरे तिकडे मशीन ते चालणी करतो इकडे मोबाईल मध्ये कुठे वेल्डिंगची मोबाईल वेल्डिंग करीत का वेल्डिंग नाही वेडिंग वेडिंग म्हणजे लग्नाचे फोटो काढतो मी लग्नाचे फोटो लग्न काही तर काही लग्न चालू आहे का आता गावात कुठे लग्न नाही मी लोकेशन बघायला आलो आज फक्त लोकेशन अरे लोकेशन कुठला आहे तू भोसरी शिवी देऊ नको ना भोसरी 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 गावचं आहे का पुण्याचं दिसतंय जरा मोबाईल बिबाईल माणसाला बघून लपित नको तो मग चौश येतो ना आणि घरच्याला सांग नाव जरा मोबाईल वर फोटो काढ एक काढ बरं एक फोटो काढ चांगला काढ स्माईल स्माईल सगळे आहेत हा जा आता हळूच हळूच रॉंग नंबर लागला एखाद्या शर्टिंग करून चोरच घुसले काय संजय एकही चोर सापडा ना चेअरमॅनला काय सांगायचं आता आपण चोर काय असं सांगून येणार आहे का आपल्या गावात चोर आहे त्यात कशा पण चोर येतोय चोरी करून जातोय आपल्याला कळत थांब थांब कोणतरी आले थांबा 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 कोण आहे कोण आहे तू काय नाव आहे तुझं गावात काय करतो आमच्या अरे बोल ना खिशात काय लाच घातला ए पैसे काढले काय अबे नाही अशी माणसं उचलून अरे गपना पोलीस शक्ती हे बघ साहेब तुम्ही या गावात कस काय ते अंडर कव्हर चोरांसाठी आले का आम्ही ते दोघं तेच काम करतो चोरांची माहिती द्यायची आम्ही काय करतो आम्हाला जर कोणी असं आढळलं ना तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो सॉरी बर साहेब बर या साहेब या तुम्ही काळजी नका करू बाबोले वाचलो रे तुला कळत काही बडबड नको करू म्हणलं तर सगळे चोर दिसत चष्मा घातल्यावर पोलीस होते ते चष्मा काढ मग बर ती जाऊन दे आपण एक काम करू चेअरमन कडे जाऊ त्यांना सांगू चोर काय आम्हाला सापडा ना अरे कोणावर बी संशय घेतो आपण चल गाड्या पाटकुनी हो चेअरमन ती काम नाही जमत गाडी आम्हाला येव दमला मी दमलोय अहो तुम्ही ते काम दिलं चोरीची गस्त घालायला चोर पकडायला जे जे संशयित म्हणून पकडले ना आम्ही ते सगळे चांगले माणसं निघाले बरं झालं मारलं नाही एक तर पोलीस काम सांगितलं तुम्हाला ते धडकारता येणार काय धडकारता येणार तुम्ही असं कोणाला म्हणता काय चोरी केली का म्हणून तर सुगंधाला बी जाऊन सांगा संजयन गणप्यांनी हात टेकलेत ते काही हे काम करायला तयार नाहीत आता ते तुम्हीच काहीतरी डोकं लावा पोलिस आणा गावात चोर पकडा नाही तर चोरी होऊन द्या अजून पण आम्हाला सांभाळी नाही काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढला पाहिजे अर्धवट काम हातात घेतलेलं सोडून कसं चालेल तसं नाही हे काम काहीतरी मार्गे लावा लागेल आपण आहे ना आपली स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे आता बघा मी काय केलं माझ्या शेतावर आलो गाव सोडून इथली सगळी मोटार बिटर सगळं महत्वाचं सामान आतमध्ये ठेवून दिलं कुलप लावले ना दोन आता कसं काय चोरी होईन सांगा हा
काहीच नाही तर शेजारच्या माणसाला तरी सांगून जायचं ना की मी इकडे जाणार 2 दिवस लक्ष ठेव बाबा घराकडे. आपल्याकडे तसं जमत नाही. आता आपली काळजी आपणच नाही घ्यायची, मग कोणी घ्यायची? ओ चेअरमन, चेअरमन काय प्रिया? अहो कोणतरी घर फोडलं, सगळं सामान ते चोरीला गेलं. तुझ्या बी घरी का? 2 दिवस काय महाबळेश्वरला गेले, सगळं सामान चोरीला गेलं. आता बघा कोण संशयित धरायचा, कोणला म्हणायचं. आता आम्ही इकडे हिंडतो तरी तिकडे चोऱ्या होऊ राहिल्यात. चोरीचा पॅटर्न लक्षात येतोय का चेअरमन? मला लक्षात येऊ राहिला. तू कुठं होती 2 दिवस? महाबळेश्वरला. सुगंधा? नाशिक. नाशिक म्हणजे जे घरी नाही, घराला कुलूप लावून बाहेर गावी जाते, त्याच्याच घरी चोरी होती. पण पण त्या चोराला काय माहिती आहे बाहेर जाते म्हणून? आपल्या गावातला चोर असेल. नाही 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 नाही, थांब थांब थांब, मला वेगळा डाऊट येऊ राहिला. तू मला सांग, तू जे महाबळेश्वरला गेली तिथे सोशल मीडियावर अपलोड केलं का? हा फोटो जातानी पण टाकलं होतं नाही का, वेटू भूर महाबळेश्वर असं तर टाकलं होतं मी. सांगितले काही फोटो टाकले असते? आणि किती दिवसांनी येणार सांगितलं? 2 दिवस. 2 दिवसांनी. सुगंधाने काय केलं? तेच केलं. तुमच्या लक्षात येतं गोंधळ? अरे बाबा हो, आपण कुठेही काही चाललो ना, की सोशल मीडिया, फेसबुक, इकडं तिकडं सगळीकडे टाकून मोकळे होतो. म्हणजे काय करतो, चोराला आमंत्रण देतो ना घरी यायला, कळतंय का? असं प्रकरण आहे सगळं. मला वाटतं तो जो कोण चोर असेल ना, तो तुमच्या फ्रेंड लिस्ट मधलाच कोणतरी असेल. बरोबर बोलले तुम्ही, एवढं सोपं नाही ते. सापडून काढावं लागेल. फोन वाजत आहे तुमचा. फोन वाजत. कोण आहे बघा? हॅलो. काही नाही अगं, इकडे शेतावर आलो तो, ते मोटरीन तिथे आतमध्ये ठेवायला. आपल्या गावात चोऱ्या वाढल्या ते एकतर. हां काय? नाही नाही, आलो मी लगेच, थांब जरा. अरे काय नाही, ते भाच्याला गाडी घेतली होती ना त्याच्या वाढदिवसासाठी उद्याच्या, चोरीली गेली. तुम्ही टाकली होती का कायवर? फेसबुकला अपलोड केली ते बाबा, जाऊ ते मला. आणि आपल्याला सांगून सांगत होते. नाही, आपण एखादी वस्तू विकत घेतली किंवा आपण कुठे जाणार असू आपल्या फॅमिलीसोबत, आनंदाची गोष्ट आहे. पण ती कितपत सोशल मीडियावर अपलोड करायची, तिचं किती हे करायचं, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. हेच आम्हाला आजच्या एपिसोडमधून सांगायचं होतं. कसं वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा.